महाविकास आघाडीकडून लँड जिहादचं समर्थन मुस्लिम वोटबँगला खुश करण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मदाय हेतूनं दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ स्थावर आणि जंगम दोन्ही मालमत्ता त्याच्या कार्यक्षेत्रात येतात आणि वक्फ हा अरबी शब्द आहे जवाहरलाल नेहरू सरकारनं वक्फ कायदा केला एकोणीसशे मध्ये वक्फ कायद्यातही बदल करण्यात आले वक्फ बोर्डाला कोणत्याही मालमत्तेची चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि जर त्यांनी कोणत्याही मालमत्तेवर दावा केला तर होता। तर त्यातून सुटका होणं कठीण होतं इतकंच नाही तर वक्फ कायद्याच्या कलम पंच्याऐंशी मध्ये असंही म्हटलंय की वक्फ बोर्डाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयातही आव्हान देता येणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मौलाना अबरुद्दीन अजमलने संसदेची जागा ही वक्फची असल्याचा दावा केलाय देशातल्या दिसेल त्या जागेवर वक्फ बोर्ड दावा करत सुटलाय महाविकास आघाडीचा आमदार अबू आजमी यांनी देखील या लँड समर्थन केलंय मुस्लिम वोट बँक खुश करण्यासाठी काँग्रेस काँग्रेस वक्फ बोर्डाची स्थापना केली होती बोर्डाच्या अधिकारात अमर्याद वाढ केली त्यामुळे वक्फ बोर्ड स्वतःच एखादी जमीन आपली आहे असा दावा करून ती बळकवू शकतो महाराष्ट्रातली हजारो एकर जमीन वक्फ न घशात घातली आहे दलित वंचित आणि गरीब कुटुंबांच्या कित्येक जमिनी त्यांनी काँग्रेस शासित कर्नाटक मध्ये वक्फ बोर्डाचे हे राक्षसी अधिकार कमी करून या गरीब परिवारांना न्याय मिळावा यासाठी मोदी सरकारनं वक्फ कायद्यात सुधारणा करायला सुरुवात केली आहे यालाही काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार गटांनी विरोध केलाय मुस्लिम वोट बँक ला खुश करण्यासाठी हे नेते खुलेआम लँड जिहादचं समर्थन करतायत सतत आले तर हा सगळा महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या घशात घालतील